बातम्या आहे दिवंगत महापौर भिकू वाघेरे पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. दिवंगत महापौर भिकू वाघेरे पाटील यांच्या 37व्या स्मृतिदिनानिमित्ताने पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार, रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर, तसेच जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा असे विविध कार्यक्रम मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी आयोजित करण्यात आले आहेत. हा कार्यक्रम पिंपरी वाघेरे येथील नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान येथे होणार आहेत, अशी माहिती दिवंगत भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब वाघेरे, किसन वाघेरे, रमेश कुदळे, शेखर कुदळे, रामदास कुदळे, अण्णा कापसे, जयवंतराव शिंदे, अनवर शेख, विजू थॉमस, गणेश गोंडे, योगेश पंडाळकर आदी उपस्थित होते. पाहुयात उपस्थित सर्व पत्रकार मित्र, आमच्या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, त्यात प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित असलेले पिंपरी चिंचवड ॲथलेटिक्स संघटनेचे प्रमुख रामदास कुदळे, त्याचप्रमाणे रमेश कुदळे, शेखर कुदळे, त्याचप्रमाणे आमचे प्रतिष्ठानचे प्रमुख माननीय अण्णा कापसे, माननीय जयवंतराव शिंदे, माननीय किसनराव वाघेरे पाटील, त्याचप्रमाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब वाघेरे, त्याचप्रमाणे प्रतिष्ठानचे आमचे योगेश कोंडाळकर, त्याचप्रमाणे विजू आणि हे सगळे आमचे ॲथलेटिक्सचे सर्व मेंबर्स. यावर्षी म्हणजे दरवर्षी आपण भिकू वाघेरे पाटील यांचा स्मृतिदिन आपण साजरा करत असतो, आणि विशेष म्हणजे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक उपक्रम, सामाजिक उपक्रम आपण या ठिकाणी घेत असतो. आणि मागच्या 2 वर्षापूर्वी म्हणजे 2019-20 आणि 2021 जे आपण आपल्या देशावर ते नव्हे तर जगावरती करोनाचं सावट होतं, आणि या करोनाच्या काळामध्ये देखील प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांना, कुटुंबांना प्रतिष्ठानच्या वतीनं त्या ठिकाणी महिन्याचं रेशन देण्याचा उपक्रम प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला गेला. त्याचप्रमाणे दरवर्षी किमान 4-5 लोकांना आपण कॅन्सरवरती जे उपचार घेतात अशा पेशंटला प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी औषध उपचारासाठी मदत केली जाते, आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम प्रतिष्ठान दरवर्षी घेत असतं. आणि आपण जर पाहिलं तर प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षारोपण असतील, रक्तदान शिबिर असेल, त्याचप्रमाणे आपण यावर्षी नेत्र तपासणी शिबिर असा आणि मोफत चष्मे वाटप असा उपक्रम आपण यावर्षी घेतला आहे. आणि स्वर्गीय भिकू वाघेरे पाटील यांना 37 वर्ष पूर्ण होतात, आणि या निमित्तानं जे दरवर्षी आपण पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार जो देतो तो देखील पर्यावरण प्रेमी म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ज्यांनी पर्यावरणावरती अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या पिंपरी चिंचवड शहरामध्ये केलं आहे. आपण जर पाहिलं असेल तर दुर्गादेवी टेकडीवरती जे काही औषधाची जी झाडं असतात आणि म्हणजे ज्याच्यापासून औषधं किंवा ते झाडाची पानं खाल्ली किंवा ते झाडाच्या काही मुळ्या आपण जर घेतल्या तर त्याला त्याचा एक चांगल्या पद्धतीनं आपल्या शरीराला उपयोग होतो, तर अशा पद्धतीनं अशी झाडं यांनी त्या ठिकाणी लावली. भंडारा डोंगर असेल, भामचंद्र डोंगर असेल, या देखील ठिकाणी वैयक्तिक जाऊन त्या ठिकाणी त्यांनी वृक्षारोपण करून त्या टेकडीला एक हिरवगार करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला आहे. आणि यावर्षीचा जो पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार आहे तो माननीय श्री हिरामन निवृत्ती भुजबळ यांना देण्यात आलेला आहे. आणि या पुरस्काराचं जे स्वरूप आहे 11,111 असं मानधन आणि
नारळ श्रीफळ नारळ आणि शाल आणि ट्रॉफी असं या पुरस्काराचं स्वरूप असतं. आणि यावर्षी प्रतिष्ठाननी एक पर्यावरणावरती काम करण्याचं मनामध्ये घेतलं आहे आणि त्याच पद्धतीनं म्हणजे हा पुरस्कार आपण देत असताना एक धाव पर्यावरणासाठी या संदर्भामध्ये प्रतिष्ठाननी एक उपक्रम घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड ॲथलेटिक्स संघटना पिंपरी यांच्या मान्यतेनं आपण विविध गटांमध्ये भव्य असा क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्याचा वयोगट आणि त्याच्या बाबतीत अधिकची माहिती या ठिकाणी आमच्या शेखर पुदळे हे आपल्याला देतील. तत्पूर्वी यामध्ये क्रॉस कंट्रीमध्ये म्हणजे रोख रक्कम आणि सर्टिफिकेट ट्रॉफी आणि सर्टिफिकेट आणि ट्रॉफी अशा पद्धतीनं देण्याचं कबूल केलेलं आहे आणि म्हणजे एक धाव पर्यावरणासाठी. तर या दृष्टिकोनातून आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही क्रॉस कंट्री घेतलेली आहे. तर या संदर्भातली अधिकची माहिती पिंपरी चिंचवड ॲथलेटिक्स संघटनेचे शेखर कुदळे खजिनदार माननीय शेखर कुदळे हे आपल्याला देतील. पिंपरी चिंचवड ॲथलेटिक्स संघटना यांच्यातर्फे विपू वगैरे पाटील प्रतिष्ठान यांनी आयोजित केली आहे. आमचा बराचसा विषय झाला भाऊ बरोबर. भाऊ म्हटले परत पुनर्जीवन करायचं आपल्या ॲथलेटिक्स, कारण ॲथलेटिक्स पिंपरी चिंचवडमध्ये हे नव महाराष्ट्र शाळेवरच सुरुवात झाली. रामदास कुदळे रुसुम पठाण वगैरे यांनी जी सुरुवात केली ॲथलेटिक्सला सुवर्ण दिवस दाखवली ते आता परत चालू करण्यासाठी आमचा विचार आहे की पुनर्जीवन करावं ॲथलेटिक्स आणि भरपूर प्रमाणात तिला प्रतिसाद लावावा म्हणून आम्ही ही सुरुवात करतोय. एक धाव पर्यावरणासाठी रन फॉर एन्व्हायरमेंट ह्या मॅरेथॉनमध्ये 7 गट आहेत. वयोगट 10, वयोगट 12, वयोगट 14 वर्षाखाली, वयोगट 18 वर्षाखाली, खुला गट 35 ते 50 ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिक 50 वर्षा पुढील यांच्यासाठी ठेवलेले आहेत स्पर्धा. त्या प्रत्येक ह्याचे टोटल 7 गट आहेत. त्या 7 गटांमध्ये मुलं आणि मुली पकडून 14 गट होणार आहे. तर त्यांना प्रत्येकाला बक्षीसं आता सांगितल्याप्रमाणे देण्यात येणार आहे. ही क्रॉस कंट्री सकाळी 6 वाजता चालू होईल ते 9 वाजेपर्यंत 7 तारखेला 9 महाराष्ट्र शाळेपासून माननीय म्हणजे बिगो वगैरे पाटलांचा जे पुतळा आहे तिथून ती सुरुवात होईल आणि जे मार्किंग दिल्याप्रमाणे त्याप्रमाणे ते रेस जाईल आणि समापन तेच होईल. साधारण वयोगट 10 ते 10 वर्षाखाली 1 किलोमीटर, वयोगट 12 वर्षाखाली 1.5 किलोमीटर, वयोगट 14 वर्षाखाली 2 किलोमीटर, वयोगट 18 वर्षाखाली 3 किलोमीटर, खुला गट 5 किलोमीटर चालेल, ज्येष्ठ नागरिक 50 आतील 2 किलोमीटर आणि ज्येष्ठ नागरिक 50 वरती 1 किलोमीटर अशी स्पर्धा आहे.